नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये तळीव मोदक करू, त्याकरिता साहित्य बघू। रवा एक वाटी, मैदा दोन चमचे, मीठ चवीपुरते, तेल दोन चमचे, खोबरा किस एक वाटी, पिठी साखर पाऊन वाटी, खाकस एक चमचा, रवा दोन चमचे, वनस्पती तूप दीड पाव, विलायची पूड एक चमचा, दूध थोड़े, साजूक तूप दोन तीन चमचे। तळीव मोदक करण्याची कृती बघू। तेल तापायला ठेवले, पातेल्यामध्ये वाटीभर रवा घालते, चवीपुरते मीठ घालते, गरम करायला तेल ठेवले, ते मोहन घालू, मोहन रवा ओलसर होतपर्यंत घालावे, गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करते, साधारण दोन चमचे मोहन घातले, मोहन जास्ती घालू नये, पारी मोदक भरताना फुटते, मोदक जमत नाही, थंड झाले, हाताने थोडे मिक्स करते, मिक्स करताना तेलाचा ओलावा रव्याला असावा, इतपत मोहन घालावे, थोडे थोडे पाणी घालून भिजवू, रवा थोडा सैलसर भिजवावा, पाणी रव्याला मुरत, दहा मिनिट झाकून ठेवते, रवा मुरेल तोपर्यंत सारणाची तयारी करू। कढई मध्ये दोन चमचे साजूक तूप घालू, थोडं तूप वितळले की लगेच दोन चमचे रवा घालू, रवा भाजते, रवा भाजायला 4-5 मिनिटं लागतात, रव्याचा रंग बदलला, छान खमंग वास येतो आहे, रवा भाजून झाला काढून घेते, खोबऱ्याचा किस कढई मध्ये घालून परतविते, अगदी 1-2 मिनिटच, त्यात खाकस घालते, परतवून घेते, कमी असल्यामुळे लवकरच भाजल्या गेली, खोबऱ्या केसावरच ओतते, अगोदर रवा भाजला तो परत कढई मध्ये घालते, थोडं परतविते, त्यात दूध घालते, मिक्स करून 2 मिनिटं वाफ येऊ देते, वाफ आली की रवा कचकच मदकामध्ये चावत नाही, 2 मिनिटांनी बघू, रवा मोकळा करून घेते, रवा शिजला बघू शकता, छान नरम झाला, अगोदर भाजलेले खाकस खोबरे रव्यामध्ये घालू, मिक्स करते, गॅस बंदच आहे, त्यात पाऊन वाटी साखर घालते, जर जास्ती गोड हवं असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे, वेलची पूड घालते, साखर घालून बारीक केल्यामुळे पांढरी दिसते, छान मिक्स करून घेते, हवं असल्यास ड्रायफ्रूट घालावे, मी खोबरा किसाचेच करते त्यामुळे ड्रायफ्रूट घालत नाही, मोदकामध्ये भरण्याचे सारण तयार झाले, अगोदर रवा भिजविला तो बघू, रवा छान मुरला आहे, मळून घेते, त्यातील थोडा गोळा घेऊन परत मळते, गोळा मळून झाला, थोडा मैदा लावून त्याची पोळी लाटते, पोळी पातळच लाटावी, पोळी पूर्ण लाटून झाली, डब्यानी कट करते, तुम्ही कशानेही कट करू शकता, वाटी ग्लास तुम्हाला जेवढ्या आकाराचा मोदक हवा त्या आकाराचा ग्लास वाटी घ्यावी, डब्यानी कट केले तर पारी एकसारखी होते, एक एक पारी लाटली की लहान मोठी होते, पोळी मोठी करून डब्यानी कट केल्या की पाऱ्या लवकर होतात, शिवाय वेळही वाया जात नाही, कट केलेल्या पाऱ्या काढते, उरलेल्या भागाची परत पारी लाटू, कढई मध्ये तळण्याकरता वनस्पती तूप घालते, हातामध्ये पारी घेऊन अगोदर प्लेटा पाडू, पारीचे काठ पातळच ठेवावे, जाड काठ असतील तर पातळ करावे, पारीच्या पूर्ण प्लेटा करून झाल्या त्यात सारण भरू, सारण हाताने प्रेस करून पारीमध्ये भरते, हाताने प्रेस करून भरल्यामुळे मोदकाचे सारण पारीमध्ये जास्ती भरल्या जाते, मोदकामध्ये सारण जास्ती असले की मोदक चवदार लागतात, सारण पारी मध्ये भरल्यानंतर पारी वर उडावी व जवळ करून पिळे पाडावी, जर जुळत नसेल तर थोडे दूध काठाने लावावे, या प्रकाराने मोदक भरून करावे, दुसऱ्या प्रकाराने मोदक करून दाखविते, पारी मध्ये सारण भरू व पारीचा वरील भाग जवळ करून गोल गोल फिरवावा, अशा प्रकारे एकाच दिशेने म्हणजे मोदकाला अशा कळ्या छान दिसतात, मोदक करून झाले, प्लेट मध्ये मोदक ठेवल्यावर बसल्यासारखा होतो, त्यामुळे मोदक हातात घेऊन परत मोदक व्यवस्थित करावा, आता तळू, तूप तापले, त्यात मोदक घालू व वरील भाग तुपामध्ये सोडावा, तो भाग जाड असल्यामुळे लवकर शिजेल, रव्याचे मोदक पांढरे शुभ्र छान दिसतात, जर पांढरे मोदक आवडत असतील तर पांढरे शुभ्रच मोदक तळावे, मी थोडे तांबूस होऊ देते, एक बाजू झाली पलटविते, दुसऱ्याही बाजूने थोडे तांबूस झाले काढून घेते, तळीव मोदक केले की एक करंजी करावी व करंजा केल्या की एक मोदक करावा, बहीण भाऊ आहे असे म्हणतात, पारी मध्ये करंजी करिता सारण भरू, भरल्यानंतर दोन्ही काठ
एकमेकांना जोडू. जर जोडल्या जात नसेल तर थोडे दूध लावून जोडावे. नंतर करंजीला दुमडून पिळी पाडावी. पिळी पाडलेला जाड भाग तुपामध्ये सोडू. एका बाजूने झाली पलटवून घेते, दुसऱ्याही बाजूने झाली काढून घेते. तळी मोदक करंजी तयार झाले.